आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी संदर्भात गोपनीय माहितीविषयी काल निवडणूक का आयोगातर्फे नवी दिल्ली इथं बहुविभागीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी धन आणि बळाच्या दुरुपयोगात थांबवून निष्पक्ष निवडणुका घेण्याबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा उपस्थित होते काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणुकीसाठी अठरा उमेदवारांची तिसरी यादी जारी करण्यात आली आहे काल नवी दिल्ली इथं पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर तेलंगणामधून आठ आसाममधून पाच मेघालयमधून दोन आणि उत्तर प्रदेश सिक्कीम आणि नागालँडमधून प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं होणार आहे यावि पक्षातर्फ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्या जाऊ शकते या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत मुंबईमध्ये पादचारी पूल कोसळल्यानं झालेल्या अपघातासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी दोन अभियंत्यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर आर्थिक प्रतिबंध लावण्याबद्दल आणि त्याच्या संपत्ती गोठवण्याबाबतचा मुद्दा फ्रान्सनं युरोपीय देशांच्या संघात उचलला आहे या संदर्भात फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना दूरध्वनीवरून माहिती दिली न्यूझीलंडच्या क्राईस्ट मशिदींमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या ब्रेंटन टारन हा हत्येच्या आरोपात न्यायालयासमोर उपस्थित झाला न्यायालयानं पाच एप्रिलपर्यंत त्याला ताब्यात ठेवण्याचे दिले आहे मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं सिमीच्या कार्यकर्त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे नागपुरात तीन दिवसीय बीजोत्सव कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं असून काल मधमाशी आणि शेती या विषयावर शेतकऱ्यांना डॉ पालीवाल यांनी मार्गदर्शन केलं या ठिकाणी सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या उत्पादनांचं प्रदर्शन लावण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कारांना सन्मानित करण्यात येत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या, या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार